Yesterday I started chapter 2, real numbers, and today I start the P divided by 2 forms to express the recurring decimal in P divided by 2 forms. दशांश उत्पाद की परिमेय संख्या पी वाले को उत्पाद मान लें. एग्जांपल नंबर 1 0.777 इन पी वाले को फॉर्म 0.77 की संख्या पर 0.77 लिख सकते. लेट 0.7 की पर 2x आपको 0.7 पर 3x मानना है. लेट काम किया अतः पॉइंट नंबर 1 पर दशांश दर 0.7 दशांश म्हणजे त्या दशांशमध्ये 10 ने आपण गुणाकार करतो. मल्टिप्लाई बोथ साइड बाय 10 10x इक्वल टू 7.7. क्वेश्चन नंबर 2 तो 0.7 का जो आपण 10 ने गुणाकार करतो त्यावेळी 0.7.7 इतकी उत्तर येईल. इक्वेशन नंबर 2 म्हणजे इक्वेशन नंबर 1 एक दोन मधून एक वजा करायचं 10x वजा x बरोबर 7.7 वजा 0.7. So 10x minus x is equal to 7.7 minus 0.7. So 10x minus x is equal to 9x is equal to 7.7 minus 0.7 remains 7. Therefore, x, the 9 multiplication of the x. So x is equal to 9 divided by 7. So 0.77 is equal to 7 divided by 9. 0.77. Sure. Parimeya sankhyacha p bhagile q cha rupantar 7 che dhina 9 mhanje. सेकंड एग्जांपल 17.89 लेट एक्स इज इक्वल टू 17.89 इज इक्वल टू क्वेश्चन नंबर 1 मल्टीप्लाई द बोथ साइड इज इक्वल टू नंबर्स शतांश टू नंबर शतांश मल्टीप्लाई बोथ साइड बाय 100 100x प्लस 17.89.19 क्वेश्चन नंबर 2 इक्वेशन 2 मार्क्स इक्वेशन नंबर 1 100x माइनस x इज इक्वल टू 17.89.89 मार्च 17.89 100x वजा x मिळणार 100x म्हणजे x केलं 100x बरोबर 17.89.89 मार्च 17.89 रिमेन्स 1772 x इज इक्वल टू 1772 डिवाइड बाय 99 1779 इज इक्वल टू डेसिमल फॉर्म पी डिवाइड बाय क्यू 1772 डिवाइड बाय 99 एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 7.5 continue same numbers it is p divided by q so 7.5 7.529 to 1 2 3 three decimals so multiply 1000 multiply both side by 1000 1000x is equal to 7.5529 equation number 2. This is 1 and 2. Minus 2 minus 1. 1000x minus x is equal to 7.5529 minus 7.529. 1000x minus x is equal to 99x. 999x is equal to. This is even part. 7522. So x is equal to 7522 divided by 999. So this is p divided by 4. Pratishet 2.1 classify the decimal form of the given rational number into terminating and non-terminating, terminating recurring types. Parimeya sankhyacha dashamsh roop खंडित्व अखंडित रूप सांगा 13/5 13/5 पूर्ण भाग जातो 2.6 उत्तर येतं. तुमची खंडित आहे त्याला टर्मिनेटिंग म्हणतात. 2/11 2/81 0.181 इज फाइनल आंसर. सो नॉन टर्मिनेटिंग अखंडित कारण पुन्हा याचा भाग जाईल आणि 1n1 याची संख्या पुन्हा मिळेल. कंटिन्यू त्याची संख्या मिळते तुमची नॉन टर्मिनेटिंग जी अखंडित श्रेणी आहे. एकोणतीस पैदा 16.1.5 खंडित टर्मिनेटिंग कारण 19/16 1.81 फाईल उत्तर येतं. पुढे बाकीला बाकी शून्य होते म्हणून खंडित आहे त्याला टर्मिनेटिंग म्हणतात. याच्यातले राहिलेली उदाहरणं आहेत
ती आपण ज्ञान घेणार आहोत.